सर्च करते बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्स, पण सगळ्यात जास्त लोक डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट सर्च करतात का, क्लासेस सर्च करतात का, अकॅडमी सर्च करतात, काय सर्च करतात हे आपल्याला माहिती का? तर ते माहीत करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात जास्त लोक कशाला सर्च करतात, त्याच्यावरती आपली वेबसाईट एक नंबरला रँकिंग करायची, म्हणजे काय होईल, जास्त वेबसाईट दिसेल तर जास्त वेबसाईटवरती ट्रॅफिक येईल, जास्त लोक आपले तिकडे व्हिजिट करतील. जास्त वेबसाईटवरती ट्रॅफिक आलं तर त्याच्यातून प्रॉबेबिलिटी जास्त वाढेल की काय होईल, की जास्तीत जास्त लोक आपल्या वेबसाईटवरती इन्क्वायरी करतील, आणि जास्त इन्क्वायरी आली तर त्याच्यातून जास्त ऍडमिशन होतील, आणि जास्त ऍडमिशन झालं तर जास्त रेव्हेन्यू जनरेट होईल. बरोबर आहे. माझी टीचिंग मेथड चांगली, पण ते लोकांना समजलंच नाही, किंवा आप लोकांना समजलं नाही की आपण 100% प्लेसमेंट गॅरंटी देतोय, तर कसं समजणार? गुगलवरती लोक सर्च करतात स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे, काय सर्च करतील, स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे. बरोबर आहे. स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे सर्च केल्यानंतर काय येतं, ह्या अशा गोष्टी येतात वरती, भरपूर साऱ्या गोष्टी इथं. सगळ्यांना समजतंय ना? लिंक लागेपर्यंत थोडस एक मिनिटं वेट करा, सगळ्या गोष्टी समजून सांगतो मी तुम्हाला. इकडे बघा, स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे सर्च केल्यानंतर इथं आलं वेल स्मार्ट वेल स्ट्रीट स्कूल, हे जे आहे हे आलं. तर हा SEO आहे. काय SEO आहे? कारण SEO ची आपण डेफिनेशन पाहिलेली, SEO इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट वेब पेजेस आणि ब्लॉग. तर मग इथं आपल्याला काय रँकिंग झालेलं आहे, वेबसाईट रँकिंग झाली का, वेबसाईटचं पेज रँकिंग झालंय? तर वेबसाईटचं पेज आहे. वेबसाईट कोणती, .com पर्यंतच वेबसाईट असते, त्याच्यापर्यंत परत काय लागलेलं आहे, URL लागलेलं आहे, तर हे पेज आहे. मग मी सांगितलं होतं डेफिनेशनमध्ये, वेबसाईट पण रँकिंग करणं किंवा वेबसाईटचं पेज रँकिंग करणं किंवा ब्लॉग रँकिंग करणं, तर त्याला बोलतात SEO. तर हे SEOचा रिझल्ट आहे, समजलं? आणि जे वरती आपल्याला दिसलं होतं हे लोकल SEO, ज्याच्या समोर रिव्ह्यू रेटिंग आणि हे जिओग्राफिक लोकेशन असतं त्याला लोकल SEO बोलतात. म्हणजे इथं रेटिंग पाहून आणि इथं ऍड्रेस पाहून हे फक्त पुण्या ठिकाणीच रँकिंग होतं, म्हणजे आपल्या लोकेशन पासून 10 ते 15 किलोमीटर वरती जी रँकिंग होते तेच. आपल्याला सायकल पंक्चर काढायचे, आपण दिल्लीला नाही जाणार, आपल्याला ब्युटी पार्लरला जायचंय, आपण दुबईला नाही जाणार, आपल्याला शाळेत ऍडमिशन घ्यायचंय, आपण इथून दिल्लीला जाणार आहे का, मुलाला शाळेत टाकणार आहे का, नाही, कॉलेजला टाकू शकतो पण स्कूलमध्ये नाही. तर ह्या गोष्टी मॅटर करतात. मग नियर बाय मी कुणी सर्च केलं किंवा इन पुणे कुणी सर्च केलं, तर पहिल्यांदा स्टार्टिंगला लोकल SEO ओपन होतात आणि नंतर खाली काय होतात, SEO चे रिझल्ट येतात, गुगल ऍडचे रिझल्ट येतात. हे जे सगळे आहेत रिझल्ट, हे SEO चे रिझल्ट आहेत. तर मग SEO जर तुम्हाला रँकिंग करायचे असेल तर विदाउट वेबसाईट तुम्ही रँकिंग करू शकतात का, नाही करू शकत? तुम्हाला काय लागतं, त्यांना बोलो लेक्चरला, म्हणजे जर तुमच्याकडे काय नाहीये, बोला, तुमच्याकडे वेबसाईटच नाहीये, सर तुम्ही स्क्रीन प्रेझेंट करताय का, तुम्हाला करायचं का लेक्चर, मग कधी, तुम्ही आधी करा लेक्चर, मग काय बोल, बट काय बोल, पेजेस नसेल तर कसं रँकिंग करा, मग वेबसाईट असेल, एक तर तुमच्याकडे वेबसाईट असेल, एक परिवार असतो, बरोबर आहे, मग परिवारमध्ये एकच माणूस असला तरी त्याला परिवार म्हणतात, कुटुंब म्हणतात, एक माणूस, दोन माणूस असेल तर कुटुंब म्हणतात, तीन असेल तरी कुटुंब म्हणतात, 50 असेल तरी कुटुंब म्हणतात, बरोबर आहे. मग आता तुम्हाला काय करायचंय, एक माणूस आहे, दोन माणूस आहे, तीन माणूस आहे, चार माणूस आहे, तुम्हाला काहीच नाही फरक पडत. तुमच्या घरात 5 लोक आहेत, किती लोक आहेत, 5 लोक आहेत, पण त्याच्यात कमवणारे फक्त तुमचे फादरच आहेत, बरोबर आहे. तर मग तुमच्या पप्पांनी जास्त संपत्ती कमवली तरी श्रीमंत कोण होणार आहेत, तुम्हीच होणार आहेत, किंवा तुम्ही जास्त संपत्ती कमवली तरी कुणाचं कुटुंब श्रीमंत होणार आहे, आमचं. पण कोण श्रीमंत आहे, नाव कोणाचं मोठं होणार, ज्यांनी कमवली त्यांनी, बरोबर आहे. तसंच आहे की आपल्या वेबसाईटमध्ये होम पेज आहे, अबाउटच पेज आहे, कोर्सेसचं पेज आहे, सर्व्हिसेसचं पेज आहे. प्रॅक्टिकली आपण बघायचं म्हणजे तुम्हाला व्हिज्युअलाइज केल्यानंतर सगळं समजेल. आता इथं मी NMD टाकलंय. NMD काय आहे, हा कीवर्ड आहे. कोणता कीवर्ड आहे सर, स्क्रीन शेअर करा. ओके ठीक आहे, स्क्रीन कसं काय दिसत नाही.
काय सांगितलं मी तुम्हाला? काय सांगत होतो? हा, मी एनएमडी चे सर्च केलं तर एनएमडी हा कीवर्डच आहे, बरोबर आहे. लोकसंख्या असा शब्द म्हणू आपण, काय सांगू? लोकसंख्या. मग लोकसंख्या म्हटल्यानंतर मुलं पण येतात, मुली पण येतात, वृद्ध पण येतात, प्रौढ पण येतात, सगळेच लोक येतात, त्याला लोकसंख्या बोललं जातं. मग आता मी तुम्हाला काय विचारलाय क्वेश्चन, कीवर्ड. कीवर्ड हा म्हणजे छोटा असो किंवा मोठा असो, पॉप्युलेशन. 15 वर्षाचा मुलगा असेल तरी पण त्याला पॉप्युलेशन मध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. 2 वर्षाचा असेल तरी त्याला पॉप्युलेशन मध्ये, 95 वर्षाचा असेल तरी पॉप्युलेशन मध्ये. तसं कीवर्ड, कीवर्ड छोटा असो तरी त्याला कीवर्डच बोलतात, कीवर्ड मोठा असो तरी त्याला मोठं, पण त्याला काय बोलतात? लॉंग टेल कीवर्ड. शॉर्ट टेलला काय बोलतात? जर एन टाकला मी, एन पण हा कीवर्डच आहे, एन एबीसीडी टाकलं तो पण कीवर्डच आहे, पण ते शॉर्ट टेल कीवर्ड आहे. मग आता कीवर्डचे 3 टाईप्स असतात, लॉंग टेल, शॉर्ट टेल आणि सीझनल. लॉंग टेल म्हणजे काय? टेल म्हणजे काय? शेपटी. जशी माणसाला शेपटी नसते का असते? मग कुणाला असते शेपटी? डॉगला असते. मग लॉंग टेल मोठी शेपटी. मग आता हा जर टाकला एनएमडी, एनएमडीला काय शेपटी लागली का? स्क्रीन दिसते ना आता? हो सर, हो सर. जर टाकलं एनएमडी, एनएमडीला काय शेपटी लागली का? मग हा झाला शॉर्ट टेल. आता इथं टाकलं एनएमडी पुणे, त्याला अजून थोडीशी शेपटी लागली, लागली का? एनएमडी पुणे डिजिटल मार्केटिंग, अजून शेपटी लागली? शेपटी वाढतच जाईल का कमी होत जाईल? कमी होत गेली तर त्याला शॉर्ट टेल, वाढत गेली तर त्याला लॉंग टेल. मग आता लॉंग टेल आणि शॉर्ट टेलची डेफिनेशन असेल काहीतरी. लॉंग टेल म्हणजे काय? इट इज गिव्ह होल इन्फॉर्मेशन अबाउट ब्रँड. कशाची इन्फॉर्मेशन देईल? ब्रँड. ब्रँड म्हणजे कसं? जसं की आता मी सर्च केलं डिजिटल मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग हा शॉर्ट टेल आहे, पण डिजिटल मार्केटिंग कोर्सेस हा लॉंग टेल आहे. डिजिटल मार्केटिंग काय? इमेज सर्व्हिसेस का कोर्सेस, त्याच्यामधून पूर्णपणे प्रॉपर इन्फॉर्मेशन आपल्याला समजते, त्याला बोलतात लॉंग टेल कीवर्ड. मी बोललो की लांब केसाची मुलगी, मग जगात किती लोक मुलींची केस लांब येतात? समजतंय का तुम्हाला? मी तुम्हाला बोललो लांब केसाच्या मुलीला बोलणार कळणार नाही, त्याच्यातून इन्फॉर्मेशन समजते का? नाही. मग लॉंग टेल कीवर्ड म्हणजे काय? इट इज गिव्ह होल इन्फॉर्मेशन अबाउट ब्रँड. It is use whole information about brand is called as long tail keyword. मी बोललो तिकडे आहे ब्रँड, ब्रँड. मुलगी आहे, तिचं नाव श्रद्धा आहे, तिला तू लगेच जाणार आणि बोललो ना, पण ती मुलीला बोलव. कोणत्या मुलीला बोललो? ह्याच्यातून काय डिपेंड होत नाही. रेड कार इन पुणे, रेड कार. किती कार आहेत पुणे? रेड बरोबर आहे का? कोणती कार आहे? कंपनी माहिती का नाही? जोपर्यंत कंपनीचं नाव आणि डिफाईन सर्व्हिसेसचं नाव तुम्हाला समजत नाही तोपर्यंत त्याला शॉर्ट टेल कीवर्ड बोलायचं. एनएमडी, एनएमडी काय? शॉर्ट टेलच. एनएमडी सर्व्हिसेस का? एनएमडी कोर्सेस का? एनएमडी इमेजेस? डिफाईन होत नाही. हे शॉर्ट टेल आहे. टाटा काय? टाटा मीट आहे का? कार आहे का? 16-12 गाडी? डिफाईन होत नाही, तर ते शॉर्ट टेल आहे. मी सांगितलं की तुम्हाला बेस्ट सर्व्हिसेस इन पुणे. सर्व्हिसेस कोणत्या? सर्व्हिसेस कोणत्या? डिफाईन होत नाही, म्हणून तो शॉर्ट टेल कीवर्ड. कीवर्ड किती पण मोठा असेल आणि तो डिफाईन नसेल होत, तर त्याला शॉर्ट टेल बोल. आता एक एक्झाम्पल सांगतो. डिजिटल मार्केटिंग क्लासेस, शॉर्ट टेल आहे का फुल लॉंग टेल आहे? लॉंग टेल आहे. डिजिटल मार्केटिंग क्लासेसच जाणार तुम्ही. डिजिटल मार्केटिंग हा काय? शॉर्ट टेल आहे. क्लासेस का कोर्सेस समजत नाही. डिजिटल मी सांगितलं तर रेड कार इन पुणे, लॉंग टेल आहे का शॉर्ट टेल आहे? कसं समजलं तुला? पुणे आलं म्हणून नाही. पुण्यामध्ये लॉंग रेड कार किती? तिथं एम जी रेड कार, एम जी हे ब्रँडचं नाव आहे म्हणून त्याला लॉंग टेल. रेड कार, रेड कार काय?
किती इथं रेड कार्ड बरोबर कॉलेजेस इन पुणे लॉंग टेल आहे का शॉर्ट टेल आहे इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे लॉंग टेल समजलं का ब्रँचचं नाव येतंय तुम्हाला समजतंय त्यावेळेस आपण त्याला काय बोलतो लॉंग टेल कीवर्ड शॉर्ट कीवर्ड म्हणजे काय त्याच्यातून इट्स कॅन डिफाईन ब्रँड नेम अप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन आपल्याला भेटत नाही आणि सीझनल कीवर्ड म्हणजे काय मँगो सीझन आहे आता बरोबर आहे मग लोक आमरस करतात बरोबर आहे पाऊस आला की लोक काय घेतात हॅलो हा यस हा बोला हो डेटा एनालिसिस क्रोज कोर्स घेतो तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा ऑफिसला व्हिजिट करा तुम्हाला इन्फॉर्मेशन पाठवतो आम्ही हा आवाज येतो का हो आमच्याकडे रेंज नसती तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज टाका हो आणि जर वेळ भेटला तर ऑफिसला या ठीक आहे काय बोललो मी लॉंग टेल शॉर्ट टेल आणि सीझनल सीझन मध्ये तुम्ही वॅसलिन कधी लावतात पोटू हा पेंटर मध्ये बरोबर आहे छत्री कधी घेतात आमरेला मग ते सीझन मध्ये काय काय लोकांचे बिझनेस फक्त सीझन मध्येच होतात बरोबर आहे आता आपल्याला इंजिनिअरिंगचे ऍडमिशन करायचे मग इंजिनिअरिंगचे ऍडमिशन फक्त वर्षातून एकदाच होतात तुम्हाला म्हटलं की तुम्ही डिसेंबर मध्ये ऍडमिशन भेटेल भेट का एमबीएला ऍडमिशन घ्यायचंय त्याचा एक पर्टिक्युलर टाइमच असतो बारावीला ऍडमिशन घ्यायचंय बीबीला ऍडमिशन घ्यायचंय तो एक सीझन आहे ऍडमिशनचा आयपीएल वर्षातून एकदाच असते रेनी सीझन नंतर दुसरा कोणता सीझन असतो विंटर स्वेटर कधी घेतो आपण मग जे स्वेटर विकतात जे स्वेटर बनवतात कंपनी त्यांचा दर वर्षात बिझनेस होतो वर्षभर बिझनेस होतो का नाही तर असा काय बिझनेसचा पिरियड असतो त्याच्यामुळे तुम्हाला लॉंग टेल शॉर्ट टेल पण समजणं गरजेचं आहे तू मग आपला जर बिझनेस सीझनल असेल तर मग त्यावेळेस तुम्हाला फक्त सीझनल कीवर्डला जास्त फोकस करायचं असतं समजलं का लॉंग टेल शॉर्ट टेल आणि सीझनल कीवर्ड असतात हे कीवर्ड रिसर्च करायचं कीवर्ड रिसर्च केल्यानंतर कोणत्या कीवर्डला सगळ्यात जास्त लोक सर्च करतात त्याच्यावरती प्रायोरिटी करायचं बरोबर आहे आता एनएमडी शूजला 14,000 लोक सर्च करतात बरोबर आहे पण पुमा शूजला 1,00,000 लोक सर्च करतात आदिदास शूजला 1,70,000 लोक सर्च करतात मग मी माझं एनएमडी शूज हे टायटल टाकेल का हेडलाईन टाकेल का बरोबर आहे आणि बेस्ट शूज ह्याला लोक 2,000,000 सर्च करतात मग माझं हेडलाईन काय असली पाहिजे माझ्याकडे 10 ऍडमिशन साठी येतात लोक 10 लोक येतात ऍडमिशन साठी आणि दुसरीकडे 1,00,000 लोक येतात मग 1,00,000 ऍडमिशन करणं चांगलं का 10 ऍडमिशन करणं चांगलं मला कधी फायदा होईल 1,00,000 ऍडमिशन केल्यानंतर फायदा मग तुम्ही विचार करा हे ऍडमिशन कसे होतात जर सपोज आता एखाद्याने गुगलवरती सर्च केलं आपण आपलं प्रॅक्टिकल पाहू हे कोण घेऊन जात इथून दिसते गुगल वरती तुम्हाला येस नो काहीतरी बोला तुम्ही मीच एकटा बोलतोय बोलतात पण हे लेट बोलतात तुम्हाला लागतात पण समजते काय सर्च करू तुम्हाला काय आवडत अमृत चपाती काय आवडतो तुला कारला आवडत आईस्क्रीम आईस्क्रीम ठीक आहे आईस्क्रीम थंडीच्या दिवसात नको खायला इथं आपण टाकू डिजिटल मार्केटिंग कोर्स डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे आता तुम्ही मला सांगा प्रॅक्टिकल हा खोटं काहीच बोलायच नाही आपल्याला तुम्ही गुगलवरती सर्च करताना तुम्हाला कोर्स लावायचा आहे मग तुम्ही गुगलवरती काय सर्च करणार डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे सर्च करणार तुम्हाला कुठं लावायचा आहे कोर्स तुम्हाला कोर्स कुठे लावायचा आहे
पुण्यात लावायचंय की दिल्लीला लावायचंय? तुम्ही पहिल्यांदा एखादी गोष्ट करायची, बरोबर आहे, तुम्हाला लग्न करायचंय, मग पहिल्यांदा तुम्हाला माहिती की लग्न माणसं कुणा बरोबर करायचंय, मुली बरोबर करायचंय का मुला बरोबर करायचं, हे पहिल्यांदा डिफाईन असतं. तो दिसायला गोरा पाहिजे का चांगल्या जॉबला पाहिजे हे आधीच डिफाईन असतं का जो भेटेल त्याच्या बरोबर करायचं. पहिली तर गोष्ट एवढी डिफाईन असते, दिसायचं नंतर बघू. पहिल्यांदा तो काय असला पाहिजे, मुलगा असला पाहिजे, आणि मुलगा असेल तर मुलगी पाहतो का, पाहतो मुला मुलाच्यात लग्न होतं का नाही होत. कमी लोकांचं होतं तसं. एक एक्झाम्पल दिलं मला आठवलं म्हणून, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस आपण सर्च करू. ज्यांना कुठं पण कोर्स करायचा आहे, कुठं पण म्हणजे कुठं, जगाच्या कोणत्या पण काने कोपऱ्यात, तर ते लोक सर्च करतील डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, बरोबर आहे. मग पुणे पण जगात येतं, पुणे पण इंडियातच येतं. आपण दिल्लीच्या लोकांना पण ऍडमिशन देतो, मुंबईच्या लोकांना पण देतो, जिथून येतील तिथून देतो. मग एखाद्याने गुगलवरती सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, तरी पण माझं एक नंबरला दिसायला पाहिजे. आणि डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे सर्च केलं तरी पण माझं एक नंबरला दिसायला पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे का? मग मी इथे सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस पहिल्यांदा. आणि आता बघा, लोकांनी डिजिटल मार्केटिंग कोर्सेस सर्च केलं आणि खाली जातील, इथे हे कोर्सेरा दिसलं. कोर्सेरा का? तर कोर्सेरा पूर्ण जगात कोर्स विकतं. काय करत? पूर्ण जगात कोर्सेस विकतं. उडमी माहितीये, 250 रुपयाला येतं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी येतात ना, ह्या सगळ्यांना बोलतात रँकिंग, बरोबर. आता जर इथं एनएमडीचं नावच नाही आलं तर इथं लोक क्लिक करतील का? करतील का? बोला. मग मला ऍडमिशन होतील का? लोकांना माझ्याबद्दल माहिती, एनएमडी बद्दल माहिती जाईल का? दिसतच नाही. आपण दिसतोय का कुठं? नाही दिसत. मग होतील का ऍडमिशन आपले? नाही होणार. म्हणजे गुगल मधून मला कॉल येतील का? आणि 90% लोक कुठं सर्च करतात? गुगलवर. टू बी प्रॅक्टिकल, येतील का ऍडमिशन? नाही. मग लोक आता गुगलवरती जे एक नंबर दिसते त्याच्यावरतीच, कोणाला काही घेणं देणं नसतं, कोणाला कोण नवना दरे करे, कोण एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड हे माहीत नसतं. मी गेले मोठं ब्रँड आहे का, ऍपल सारखा आहे का? नाही. तर ह्या गोष्टी मॅटर करतात. डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला जोपर्यंत रँकिंग होत नाही तोपर्यंत मला लोक येणार नाहीत. आता एखाद्याने सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तुम्ही डिफाईन केले की मला पुण्यातच कोर्स करायचा, मग हे येतील लोक. आणि हे लोक आले तर तुम्ही तिथे क्लिक करणार, ज्यांचे रिव्ह्यू रेटिंग पाहणार, ज्याचं चांगलं तिथे तुम्ही कॉल करणार, नंतर परत खाली जाणार, ज्या वेबसाईट तिथे येतात तिथे तुम्ही जॉईन करणार. येते का? इथं आलं एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड, एवढ्या खाली कोण जात का? जातात. 1,00,000 लोक सर्च करतात डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, त्याच्यातले किती लोक जातात? फक्त दिवसाचे 3,333 लोक डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे सर्च करतात. मग त्याच्यातले 3 लोक जातात एवढ्या खाली. 2 नंबरच्या पेजला दिसते तर 3 लोक जातात. मग 3 मधले लोक ओपन करतात, त्याच्यातला एकच इन्क्वायरी करतो. मग दिवसाची मला किती इन्क्वायरी येते? एकच येते. मग दिवसाला जर 1 इन्क्वायरी येत असेल तर मग माझं ऍडमिशन होईल का? म्हणजे सगळेच लोक वेबसाईटवरती येतात ते ऍडमिशन लगेच घेतात का? 2 लोक आल्यानंतर त्याच्यातलं 1, म्हणजे मग 2 दिवसाला 1 ऍडमिशन होईल. समजलं का? पण माझीच जर ही वेबसाईट 1 नंबरला दिसत असती तर 3,300 लोक सर्च करतात, तर त्याच्यातल्या 33 लोकांनी इन्क्वायरी केली असती. मग 33 लोकांनी जर इन्क्वायरी केली तर त्याच्यातले 17 ऍडमिशन झाले असते. दिस इज द पॉवर ऑफ एसईओ. समजलं का? एसईओ ची पॉवर समजली का? हॅलो सर. हा येस. हो, कोर्सेस चालू आहेत. व्हॉट्सअप मध्ये मला कॉल करा, सॉरी व्हॉट्सअप वरती मेसेज करा, मी डिटेल पाठवतो. मी तुम्हाला मेसेज करतो किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप वरती मेसेज करा, मी डिटेल पाठवतो. हा, आता तुम्ही म्हणतात मग सर तुम्हाला एवढे कॉल कस काय येतात? तुमचं तर कुठं रँकिंग पण नाही होत.
तर एकाच गोष्टीवरती अडून नाही राहायचं. एक मुलगी नाही म्हणली म्हणून सोडून द्यायचं का जीवन जगणं का द्यायचं? नाही सर. जगा दुसऱ्या पण मुलीचं. हा तर तसंच आहे की एका गोष्टीवर जर तुम्ही रँकिंग नसेल होत तर दुसऱ्या गोष्टी तुमच्या चांगल्या असतील. बरोबर आहे का नाही? तुम्हाला कम्युनिकेशन चांगलं नाही येत तर तुमचं व्यवहार नॉलेज चांगलं असेल, मराठी मराठीतून तुम्ही चांगलं बोलत असाल, तसं काहीतरी एखाद्या माणसाची गोष्ट. तसंच जरी गुगलवरती रँकिंग नसेल होत तर आपलं इंस्टाग्राम फेसबुक स्ट्रॉंग आहे, दिवसाला 70 कॉल येतात. पण मेन मुद्दा काय आहे, आपण डिजिटल मार्केटर आहे तर आपली वेबसाईट रँकिंग होणं गरजेचं आहे. मग आता आपली फक्त 2 नंबरला रँकिंग होते डिजिटल मार्केटिंगमध्ये, पण जर तुम्ही डेटा सायन्सला सर्च केले तर मग NMD चं 1 नंबरला येतं. आपण सर्व्हिसेस काय देतोय, मग मला डिजिटल मार्केटिंगला जास्त रँकिंग केलं पाहिजे, माझ्याकडे सर्व्हिसेस कोणत्या आहेत? डिजिटल मार्केटिंग पण आहे, डेटा सायन्स पण आहे, डेवऑप्स पण आहे. मग मला आता तुम्ही लक्षात घ्या, 2 मध्ये कोणाला फोकस करायचं? 2 मध्ये कोणाला फोकस? माझ्याकडे 3 गो चॉईस आहेत. आता जसं की काय नाव आहे, रितेश आहे, रितेशला 3 मुलींनी प्रपोज टाकला, मग ते कोणाचा ऍक्सेप्ट करायचा आहे? जी दिसायला चांगली तिचा का जिला जास्त पेमेंट आहे तिला? एक दिसायला एकदम स्मार्ट आहे पण ती 10वी फेल आहे, आणि दुसरी काय मीडियम आहे पण तिला 2 लाख रुपये पेमेंट आहे. मग काय बघणार तू? मग तसं आता इथं माझ्याकडे 3 चॉईस आहेत. माझ्याकडे 3 चॉईस आहेत, एक डिजिटल मार्केटिंग, एक डेटा सायन्स, नंतर डेटा अनालिटिक्स, नंतर बाकीच्या पण गोष्टी. इथं मग मी फोकस कशावरती करणार? कमम मी सांगन त्याच्यावर फोकस करणार. मग त्याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे टूल आहेत. आहेत का टूल? मग त्याच्यासाठी आपल्याला कीवर्ड रिसर्च करायचं असतं की आता डेटा सायन्स का डिजिटल मार्केटिंग, तुम्हाला काय करायचं? कम्पॅरिझन करायचं. डिजिटल मार्केटिंगला मी जास्त प्रायोरिटी देऊ का डेटा सायन्स? आणि तू म्हणजे कसं दिसायला सुंदर आहे पण ते दुसरे हार्दिक पांड्याची वाईब काय नाव तिचं? नाताशा. ठीक आहे, नाताशा सारखी. हा ठीक आहे, नाताशा तर नाताशा तर ती आहे, तर तुम्हाला चालेल का? 1 वर्ष ठीक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी काय, वरून मुली समजतात का? वरून कीवर्ड समजतो का? मग त्याला आतमध्ये जाऊन बघायचं असतं. म्हणजे कसं थोडस चेक करायचं असतं, त्याच्यासाठी वेगवेगळे टूल आहेत. बरोबर आहे? जसं की माणसाचं हृदय किती मोठं आहे ते दिसतं का? दिसतं का? सगळ्यांचं सेमच असतं. तर पण माणूस लक्षात येतो कोण किती मॅग्नेनिमस आहे, कोण किती जेनरस आहे, हे लगेच समजतं. बट त्याच्यासाठी आपल्याला टाइम स्पेंड करावा लागतो. तसंच आहे की आपल्याला जर कोणता कीवर्ड रँकिंग करायचा आहे ना, तर ते जर चेक करायचं असेल तर आपल्याला काय करायचं, कीवर्ड रिसर्च करायचं. आता तुम्हाला क्वेश्चन विचारला की NMD प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट किती, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणेला NMD प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट किती नंबरला रँकिंग होते हे तुम्हाला विचारलं, तर तुम्ही काय सांगणार? रँकिंग सांग. इथपर्यंत गेलं हे पहिलं 10, म्हणजे एका पेज एक SERP म्हणजे काय? सर्च इंजिन रिझल्ट पेज. सर्च इंजिन रिझल्ट पेज म्हणजे काय? सर्च इंजिन म्हणजे काय? वेअर वी पुट आवर क्वेरीज इन रिटर्न्स वी गेट इन्फॉर्मेशन. सर्च इंजिन रिझल्ट पेज वरती किती रिझल्ट येतात? 10 रिझल्ट येतात. नंतर परत खाली गेलो आणि ह्याच्यामध्ये किती नंबरला दिसते त्याला तुम्हाला रँकिंग काउंट करायची. पण आपल्याकडे डायरेक्ट टूल पण आहे, तर असं मोजत बसायचं नाही, ते चेक करण्यासाठी आपल्याला आपली रँकिंग किती नंबरला दिसते ते चेक करण्यासाठी टूल पण आहे. तर ते टूल आपल्याला आता शिकायचे, समजलं? तर आता आपल्याला पाहिलं ते मी डिजिटल मार्केटिंग कोर्सेसवरती फोकस करू का डेटा सायन्स कोर्सेसवरती फोकस करू का डेटा अनालिटिक्सवरती फोकस करू, ते जर तुम्हाला चेक करायचं असेल तर शुभांगी मॅडम तुम्ही तुमच्या शब्दात सांगा की कोणता टूल वापरायचा. तुम्ही जर सांगितलं तर आपण हा टॉपिक घेणार नाही, आणि तुम्ही जर नाही सांगितलं तर आपण हा टॉपिक लगेच घेणार. काय सांगायचंय सर? मी एकटाच बोलतोय किंवा असं त्यांना परत एकदा क्वेश्चन सांगावा लागतो. शुभांगी मॅडम कोण आहे? हा
शुभांगी मॅडम समजला क्वेश्चन? नाही समजलं. ऐकून घ्या परत की डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे का डिजिटल मार्केटिंग सॉरी कोर्सेस इन पुणे का डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे का ऍप डेव्हलपमेंट कोर्सेस का डेव्हॉप कोर्सेस या चार मध्ये कोणत्या बिझनेसला जास्त प्रायोरिटी देऊ, तर हे चेक करायचंय मला, कंपॅरिझन करायचं. तर मग काय करू यूज? शुभांगी मॅडम कोण आहे तर त्यांनी जर आन्सर दिलं तर आपण हा टॉपिक शिकवणार नाही, आणि जर त्यांनी आन्सर नाही दिली तर आपण शिकवणार. 3 मिनिटात हा टॉपिक होईल. ईशा मॅडम बरोबर, गुगल ट्रेंड. ईशा मॅडम तुम्हाला समजलं गुगल ट्रेंड माहिती आहे तुम्हाला? हो सर. ईशा मॅडम माहिती का? ठीक, तर गुगल ट्रेंड सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला शिकवायचं नाही. पण आपल्याकडे 3 लोक नवीन आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आपण 3 सेकंदात हा टॉपिक घेणार आहे. तर इथं काय करायचं, गुगल ट्रेंड टाकायचं. काय टाकायचं? लय सिंपल आहे, तुम्हाला तरी पहिलीच्या मुलांना पण येईल का? झालेलं का हे तुमचं झालंय का बीबीएला? इथं काय टाकायचं? आता आज काय सगळ्यात जास्त सर्च होत आहे ते पण तुम्हाला समजत एक्सप्लोर केल्यानंतर. इथं मला काय टाकायचंय? काय झालं? टाईप नाही झालं, रेंज गेली. कालच्या लेक्चरला भरपूर सारे मुलं नव्हते. हा तर ते इंग्लिश झाल्यानंतर कंटिन्यू होणार आहे. डिजिटल मार्केटिंग कोर्स हा गुगल ट्रेंड आहे, तर कंपॅरिझन करण्यासाठी. मग मला जर कोर्स आता जर एखाद्याचं मार्केट रिसर्च करायचं की डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे पुण्यात चालेल जास्त एफसी रोडला का हडपसरला जास्त चालेल, हे जर चेक करायचं असेल तर तुम्हाला हे असं सर्च करावं लागेल. अरे यार एंटर केलं. कोर्सेस का कोर्स दोन्ही पण एकत्र आहे. आता दोघांमध्ये कोणाला फोकस करायचंय तुम्हाला इथे समजेल. बरोबर, आता एकाच दिवसाचे नाही, आपल्याला एका वर्षाचे चेक करायचे. पास्ट 12 मंथ इंडियामध्ये सिलेक्ट करायचे ऑल कॅटेगरीमध्ये वेब सर्चेस. तर इकडे बघा, मग आता बघा डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेला दिवसात 51 लोक येतील आपल्या वेबसाईटवरती, आणि इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला 63 लोक येतील, म्हणजे 12 लोक डिजिटल मार्केटिंगमध्ये जास्त आहे. मग फोकस कुठं केला पाहिजे? डिजिटल मार्केटिंगवरती केला पाहिजे. बरोबर आहे. किंवा दुसरं आता मी काय करू, फोटोग्राफी कोर्सेस. एंटर केलं तर फोटोग्राफीवरती जर जास्त फोकस केला तर बघा फोटोग्राफीसाठी किती येतं? 10 लोक येते. मग तुम्ही बघा बिझनेस कुठे जास्त होईल? डिजिटल मार्केटिंगमध्ये जास्त होईल. तर अशी कंपॅरिझन तुम्हाला 3 सिटीमध्ये कंपॅरिझन करायची, पुणे मुंबई. तर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन मुंबई, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नुसतं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. एवढं जर केलं तर आता बघा आपल्याला कुठं फोकस करायला पाहिजे? ऑब्विसली डिजिटल मार्केटिंग कोर्सेसमध्ये जास्त लोक येतील का? का कारण पुण्यामध्ये जास्त लोक राहतात का इंडियामध्ये राहतात? पुण्यामध्ये पण जास्त लोक सर्च करतात फ्रॉम प्रेझेंट.
सो कंपॅरिझन साठी हा टूल यूज करायचा ना? हा हा फक्त कंपॅरिझन साठी टूल यूज केला जातो कीवर्ड रिसर्च साठी. आता दुसरं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण हे तर टाकलं होतं की डेटा सायन्स कोर्सेस इन पोलीस सगळ्यांना समजला हा टूल डिजिटल मार्केटिंगचा. नंतर आता इथं जर आपण गेलो पुढे स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे टाकलेले. आता इथं बघा हे इन पुणे म्हटलं तर हे लोकल एसईओ येत आहे. नंतर खाली जर गेलं तर तुम्हाला हे एसईओ येत आहे, ह्याला एसईओ बोलतात. मग एसईओ मध्ये काय काय असतं तर एक हेडलाईन आहे, टायटल आहे, टायटल पकडायला बरोबर आहे, हेडलाईन आणि टायटल दिसते. तर हे एकच हेडलाईन आहे, त्याच्यासमोर डॉट डॉट का आलं? कारण त्यांनी रुल्स अँड रेग्युलेशन फॉलो नाही केले म्हणून आलं. तर आपलं काय होतं 30-50 पर्यंत आपली हेडलाईन पाहिजे होती आणि टायटल पाहिजे होते बरोबर आहे. तर हे तर काय केले यांनी 50 पुढे गेलेले म्हणून हे डॉट 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 आले. नंतर खाली काय होतं डिस्क्रिप्शन पाहिजे होतं. तर डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन त्याची पण लेंथ किती पाहिजे होती? मेटा डिस्क्रिप्शन 157-168 पाहिजे होती. त्याच्यामध्ये पण त्यांनी थोडंसं जास्त टाकलंय त्याच्यामुळे हे डॉट 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 समजलं. तर डिस्क्रिप्शन पण लागतं आणि मेटा तुम्ही जे टाकतात ते कसं वरती दिसतं, हे जे दिसतं ना हे टायटल आणि डिस्क्रिप्शनच फक्त वरती दिसतं. म्हणजे काय, तुम्ही एसईओ करतात तर त्याच्यातला कोणता पार्ट तुम्हाला गुगलवरती दिसतो तर सांगा. आता डिस्क्रिप्शन दिसत, आपलं जे पॅराग्राफ असतो तो दिसतो का? नाही दिसत. आपण जो कंटेंट टाकतो तो दिसतो का? नाही दिसत. आपल्याला एससीआरपी वरती काय दिसतं? तर आपण जे टायटल डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन हेच दिसतं. आता सांगायचा मुद्दा काय, जर आपण टाकलं की डिजिटल स्टॉक मार्केट कोर्सेस, किंवा आपण जर काय काय लोक काय सर्च करतात डेटा अनालिटिक्स कोर्सेस, काय सर्च करतात डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे टाकतात, मग तुम्ही सांग आपली वेबसाईट सगळ्यात खाली दिसते. आता इथं बघा ह्यांची वेबसाईट वरती दिसते, तर एक्सलार वगैरे हे सगळे वरती दिसतात आणि त्याच्या खाली एनएमडी दिसतं. तरी पण लोक काय करतात एनएमडी वरती जास्त क्लिक करतात. का करत असेल? मला आता हे वरती दिसतंय, हे काय आहे? इंटेल प्लेट का काहीतरी, ठीक आहे. डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे बाय IIT रॉकेट काहीतरी लिहिलेले आहे, रॉकी फॅकल्टी. नंतर इथं काय, डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे, डेटा अनालिटिक्स ट्रेनिंग इन पुणे, IIT, हे सगळं लिहिलेलं आहे बरोबर. लोक इथं क्लिक करतात, CD इन्फोटेक मध्ये करतील का NMD मध्ये करतील? इथं पण हे पण बघा, ह्यांची गुगल ऍड दिसते, तिथं लोक क्लिक नाही करत. का करत नाहीत? इथं परत दुसरं पण, बेस्ट डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे विथ प्लेसमेंट. आता इथं बघा, ह्यांचं थोडस मला चांगलं वाटलं. लोक एकतर हिथं क्लिक नाही करणार, एकतर हिथं क्लिक करतील, हिथं तर अजिबात करणार नाहीत, हिथं पण नाही करणार, हिथं पण नाही करणार. का नाही करणार? त्याचं रिझन पण आहे बरोबर आहे. दोन मुली सरळ येतात चलत, तुम्ही इकडून चलत चाललात, एक दिसायला सुंदर आहे आणि एक दिसायला एकदम विचित्र आहे. तुम्ही कुणाकडे बघणार? जी चांगली दिसते प्रॅक्टिकली. दोन गाड्या येतात सरळ, एक चांगली आहे, एक बुगाटी आहे आणि एक काय वेगनार. तुम्ही कुणाकडे बघणार? बुगाटीकडेच बघणार. लक्ष जात का नाही? तुम्ही काय तुमचं, आता इथं मी डेटा अनालिटिक्स क्लासेस इन पुणे सर्च केलंय, तर आपण काय करतोय CTR कसा वाढवायचा हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय. CTR म्हणजे काय? क्लिक थ्रू रेट. म्हणजे जर सपोज कसं चांगल्या गोष्टीकडे लवकर लक्ष जातं, तसंच आहे की चांगल्या गोष्टी म्हणजे काय? अट्रॅक्टिव्ह. आणि अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय? लोकांचं लक्ष वेधून घेणार. मग लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, आपल्याला लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी असे काय काय कीवर्ड टाकावं लागतील किंवा असे काय सेंटेन्स टाकावं लागतील ते लोकांच्या काळजाला भिडते. म्हणजे काय, आता इथे टाकले लर्न बाय काय लिहिले हे, लर्न बे इज वन ऑफ द पॉप्युलर डेटा अनालिटिक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन पुणे, हिअर यू आर फाइंड द इथं काय फास्ट ट्रॅक डेटा अनालिटिक्स लर्निंग प्रोग्राम. एवढंच तुम्हाला समजतंय, जे सगळं जग लोक शिकवतंय तेच सगळं. तुम्हाला काय पाहिजे एक्झॅक्टली ते नाही भेटत. तुम्हाला काय पाहिजे? 100% प्लेसमेंट पाहिजे. मग ते कुठं लिहिलेलं आहे? मग तुम्ही सर्च करतात बरोबर, आपलं वरती येतो कुठे, परत एकदा सर्च करू आपण, एंटर केलं इथं तुम्हाला काय करणार पहिल्यांदा, तुम्ही असं स्क्रॉल स्क्रॉल करत राहतात बरोबर आहे.
त्याच्यामध्ये तुम्हाला जे चांगलं अट्रॅक्टिव्ह वाटतं, एक नंबरला जे दिसतं त्याच्यावर तर लोक क्लिकच करणार, एवढं खाली जायला कोणाला वेळ नाही, जास्तीत जास्त दुसऱ्या पेज पर्यंत लोक जातात. आता इथे एनएमडीचं दिसलं, डेटा अनालिटिक क्लासेस इन पुणे, डेटा अनालिटिक क्लासेस इन पुणे जॉईन एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड एक्सपर्ट लीड कोर्सेस करिअर नंतर 100% जॉब गॅरंटी. तर ह्या एका वर्डमुळे काय करतात लोक, इथं क्लिक करतात. म्हणजे ह्याचा क्लिक थ्रू रेट आहे. इथं 50 लोक येतात, 50 मधले किती लोक क्लिक करतात, 25 लोक ह्याच्यावरती क्लिक करतात. काय करतात, 25 लोक इथं क्लिक करतात. आणि नंतर ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर म्हणजे कसं आहे, लोकांना इथपर्यंत घेऊन येणे म्हणजे मार्केटिंग, बरोबर आहे. आणि इथं आल्यानंतर त्यांना कन्व्हर्ट करणे म्हणजे सेल्स, बरोबर आहे. तर मी ह्याच्यावरती क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर माझ्या वेबसाईटचा अट्रॅक्टिव्हनेस किती आहे. आता हे सगळं काळा काळा दिसतंय का, चांगलं दिसतंय. म्हणजे हे डेटा अनालिटिक्स रिलेटेड दिसलं पाहिजे. नंतर आवर प्लेसमेंट, मग ह्या लोकांचे प्लेसमेंट पाहून लोक परत इन्क्वायरी करतात. समजलं का, म्हणजे लोक हे किती अट्रॅक्टिव्ह दिसेल त्याच्यावरती पण क्लिक थ्रू रेट वाढतो. म्हणजे पहिल्यांदा इम्प्रेशन येतात, नंतर एंगेजमेंट होते, आणि नंतर त्याच्यावरती क्लिक करतात. मग क्लिक थ्रू रेटचा फॉर्म्युला काय आहे, तर टोटल नंबर ऑफ क्लिक्स डिवायडेड बाय इम्प्रेशन इंटू 100. मग जर माझ्या वेबसाईटवर माझे जर म्हणजे इम्प्रेशन आले 5000, बरोबर आहे, आणि क्लिक्स आल्या 50, तर CTR किती, CTR चा फॉर्म्युला काय सांगितला, क्लिक थ्रू रेट सांगितला. तर क्लिक थ्रू रेट म्हणजे 50,000 इम्प्रेशन आहेत आणि 5000 किती इथं 50 क्लिक्स आहेत. मग तुम्हाला काय करावं लागेल, 50 डिवायडेड बाय 5000 इंटू 100. मग इकडे इकडे गेलं, इकडे इकडे गेले, किती आले, 10 आला का, 1 आला, वरती 50 लिहा आणि खाली किती लिहा, 5000 लिहा. 5 येईल का किती येईल, 1 येईल. तर ते तुम्हाला काढता आले, 1 म्हणजे 1% क्लिक थ्रू रेट येतोय. हे असं कॅल्क्युलेशन करावं लागतं, ठीक आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं, जर आपण SEO करतोय, ही वेबसाईट रँकिंग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिलं तर रँकिंग फॅक्टर जे असतात ते फॉलो करावं लागतात. आपले हे का रँकिंग होते, 12 नंबरला ही वेबसाईट दिसते. तर का रँकिंग होते, तर रँकिंग करण्यासाठी आपली वेबसाईट किंवा वेबसाईटचं पेज असेल. मग आता ही पेज आहे का वेबसाईट आहे, आपलं काय होतं, पेज रँकिंग होते का वेबसाईट रँकिंग होते, तुला मला वेबसाईट कुठं रँकिंग झाली, परत एकदा बघायचं का, समजलं का, वेबसाईट रँकिंग नाही झाली. तुम्ही काय बोलता सर, ही वेबसाईटच आहे, बरोबर आहे, हा वेबसाईटचा पार्ट आहे. काय झालंय, तुम्ही काय दुखता, माझी बॉडी दुखते. मग बॉडीमध्ये काय दुखतंय, हात दुखतोय, कान दुखतोय, नाक दुखतोय. तुमची रँकिंग होते, काय होतं, पेज रँकिंग होते. वेबसाईट कधीच रँकिंग होत नाही, कारण वेबसाईटचं आता हे होम पेज रँकिंग येईल का, असं जर स्मिता कुणाला ईशा मॅडमला विचारला तर होईल का, आता मला सांगा की हे पेज ईशा मॅडम सांगा होईल का नाही, होईल तर का होईल आणि नाही होईल तर का नाही होणार, कारण आता तुम्ही 2 दिवसापासून शिकतात. श्रेया तू सांग होईल का नाही होईल, हे पेज आहे का, thedigitalindustry.com हे वेबसाईटचं पहिलं पेज आहे, होम पेज आहे, बरोबर आहे, पेज पण बोलू शकतात, होम पेज आहे. मग होम पेज रँकिंग होईल का आता माझ्यासाठी, झोपलेत काय सर, हो सर होईल, नाही होणार, ठीक आहे. सागर बोलतो नाही, मोना मॅडम बोलतात होईल. शुभांगी मॅडमचं काय म्हणणं आहे, येस तुला काय वाटत, नाही होईल सर, का नाही होणार, त्याच कारण सांग. सागर म्हणला म्हणून
तू सांग का नाही होणार. कंटेंट जास्त नाही अजून. मी आतापर्यंत काय काय शिकवले ते तुम्हाला चेक करायचे. काय काय शिकवलं होतं मी? पहिलं तर काय, कोणती पण वेबसाईट जर रँकिंग करायची असेल तर कंटेंट शुड बी युनिक. मग ह्याच्यातलं कंटेंट युनिक आहे का हे तुम्ही चेक केलं का शुभांगी मॅडम? कशातून चेक करायचं हा कंटेंट युनिक आहे का नाही? हा कंटेंट युनिक आहे का नाही ते चेक करायचं. प्लेगरिझम चेकर नावाचा टूल आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला हा कंटेंट युनिक आहे का नाही ते चेक करायचंय. दुसरं काय चेक करायचंय, ह्याला हेडलाईन दिलेले का ते चेक करायचं. मग आता पहिली गोष्ट म्हणजे हा कशासाठी रँकिंग करायचा हा प्रश्न. मी तुम्हाला सांगितलं होतं उदाहरण, तुम्हाला लग्न करायचंय, मग पहिल्यांदा डिफाईन करतात तुम्ही मुलाबरोबर करायचंय का मुली बरोबर करायचंय, बरोबर आहे. मग आता ही वेबसाईट आहे, ही रँकिंग करायची, कशासाठी रँकिंग करायची? तुमच्या मनात क्वेश्चन आला का नाही कशासाठी रँकिंग करायची? तुम्ही सांगा कशासाठी रँकिंग करायची? रिच वाढवण्यासाठी रँकिंग करायची? पण डिजिटल मार्केटिंगच्या कोर्सेस साठी रँकिंग करायची का ऍप डेव्हलपमेंट कोर्स साठी रँकिंग करायची? बरोबर आहे. तुम्हाला भूत म्हणून प्रेझेंट करायचंय, काय करायचंय तुम्हाला? भूत म्हणून प्रेझेंट करायचंय. हॅलो हॅलो, हां बोला. हां हां, मुझे व्हॉट्सअप पे मेसेज करो, मैं अभी लेक्चर में हूँ, मैं आपको कॉल करता हूँ बाद में. डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला रँकिंग करायचे. तुम्हाला एखाद्या मूवीमध्ये भूताचा रोल भेटला, बरोबर आहे, मग तुम्हाला भूतासारखं दिसलं पाहिजे, मग भूतासारखे कपडे घालावे लागतील, भूतासारखे लिपस्टिक लावावं लागेल, दात पण भूताचेच बसवावं लागतील दिसण्यासाठी. मग हे डिजिटल मार्केटिंगला रँकिंग करायचंय, तर मग त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंगचे कपडे घातले पाहिजेल किंवा डिजिटल मार्केटिंगचा कंटेंट असणं गरजेचं आहे. मग आहे का कुठे? इथं लिहिले फक्त वेलकम टू डिजिटल NMD. आणि पहिले सेंटेन्स मी टाकलं होतं की जर तुम्हाला जे रँकिंग करायचे ना, गुगलचा स्क्राउलर राहतो, तर गुगलचा स्क्राउलर स्क्राउल केल्यानंतर पहिले वरून सुरुवात करतो का खालून सुरुवात करतो? तुम्ही एखाद्या माणसाला पुढून आलात तर तुमचे पाय बघतात का आधी? कोण बघतं पाय आधी? त्याचा चेहरा बघत का पाय बघतात? चेहरा बघतात. तर हित पहिल्यांदा गुगलचे स्क्रॉलर स्क्रॉल करतो. हे डिजिटल NMD.com आहे, हे फक्त होम पेज आहे. ह्याच्या पुढे डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे लिहायला पाहिजे जर डिजिटल मार्केटिंगला रँकिंग करायचं आहे तर. समजलं का नाही समजलं? हो स्मिता मॅडम, तुम्हाला समजतंय का? शुभांगी मॅडम, तुम्ही ते काल विचारत होतात ना युजर फ्रेंडली URL बसाना मला, तर ते युजर फ्रेंडली URL म्हणजे हे असत. आता इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तुम्हाला कशासाठी रँकिंग करायचं ते स्लॅश देऊन टाकावं लागतं, तर गुगलचा स्क्रॉलर त्याला स्क्रॉल करेल आणि बोलेल त्याच्यामध्ये त्या रिलेटेड. आता डिजिटल मार्केटिंग कोर्स NMD.com फक्त .com आहे, मग ह्याच्या आतमध्ये काय हे गुगलच्या स्क्रॉलरला सगळं वाचून पाहावं लागेल, कारण इथून डिफाईंडच होत नाही. मग तो काय करेल, खाली स्क्रॉल करत जाईल, वेलकम टू NMD, हे काय आहे, हेडलाईन आहे, बरोबर आहे. हेडलाईन किती कॅरेक्टरची असते? हेडलाईन किती कॅरेक्टरची असते? 30-50 कॅरेक्टरची. नंतर काय असतं ह्याच्यामध्ये? कंटेंट असतो. हा, तर हे सगळं कंटेंट आपण तो स्क्रॉल करेल आणि ह्याच्यामध्ये काय आहे, NMD प्राउड वन ऑफ द लीडिंग बिझनेस टुडे इन इंडिया, ह्याच्यामध्ये कुठं काय असेल लिहिले का? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डेटा सायन्स कोर्सेस, हे ओव्हरऑल जनरल कंटेंट. नंतर IT सर्व्हिसेस, गेम डेव्हलपमेंट, ऍप डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, हे सगळं कॉम्बाईन लिहिलेलं आहे, कंबाईन लिहिलेलं आहे का? मग तुम्ही बघा हा कंटेंट जो आहे तो, नंतर IT सर्व्हिसेस, डेटा सायन्स, ऍप डेव्हलपमेंट, डेटा अनालिटिक्स, नंतर फीडबॅक, नंतर अबाउटची इन्फॉर्मेशन, डायरेक्टरची इन्फॉर्मेशन, नंतर हे आवर क्लायंट, सगळ्याच गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. हा कंटेंट युनिक आहे का?
मी काल तुम्हाला सांगितलं होतं, जर तुम्हाला तुमची वेबसाईट रँकिंग करायची असेल तर कंटेंट शुड बी युनिक लागतो. मग हा जो कंटेंट आहे तो युनिक कंटेंट नाही. युनिक कंटेंट म्हणजे काय? युनिक कंटेंट म्हणजे एकसारखा. म्हणजे जर डिजिटल मार्केटिंगचं जर वरती असेल तर डिजिटल मार्केटिंगचं सगळा कंटेंट पाहिजे. डेटा सायन्सचं पेज असेल तर डेटा सायन्सचं पेजेस. माझ्या डोक्यामध्ये सगळेच विचार एकत्र आले तर मी सक्सेस होऊ शकतो का? नाही. तुम्हाला विचार एकाच गोष्टीबद्दल करावा लागेल तर तुम्हाला ते मार्ग सुचेल. बरोबर आहे. तर तसं ह्याच्यामध्ये काहीच एकसारखी गोष्ट नाहीये. म्हणून कधी पण वेबसाईटचं जे होम पेज असतं ना त्याच्यामध्ये कंबाईन इन्फॉर्मेशन असते. त्याच्यामुळे ते पेज ज्या 3-2 नंबर पर्यंतच रँकिंग होतं, 1 नंबरला कधीच रँकिंग होत नाही कोणाचं. तुम्ही जर एकसारखी इन्फॉर्मेशन लिहिली तर होऊ शकतं. समजलं का नाही समजलं? म्हणजे 3 नंबर पर्यंतच रँकिंग होतं, कधीच रँकिंग होत नाही 1 नंबरला. होऊ शकते पण कधी. तुम्हाला त्याच्यात तशी इन्फॉर्मेशन टाकावं लागेल, युनिक इन्फॉर्मेशन. म्हणजे जसं की मूवीचा टीजर असतो किंवा ट्रेलर असतो, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कंबाईन दाखवल्या जातात. नुसतं ट्रेलर पाहून तुम्हाला मूवी समजतो का? अंदाज लावू शकतात पण समजत नाही तो. तसंच आहे की होम पेज पाहून तुम्हाला फक्त एवढं समजेल की पुढे काय काय सर्व्हिसेस आहेत, कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस आहेत, कोणाची कंपनी, एवढ्या गोष्टी समजतील. पण कोर्सेस काय हे काय समजणार नाही. तर आता हे आपण जे रँकिंग फॅक्टर पाहिले होते, पहिले तर आपलं काय पाहिजे? टायटल पाहिजे. ऑन पेज आणि ऑफ पेज एसईओ करतोय आपण. तर ऑन पेज एसईओ मध्ये काय असतं? टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज. मग ह्या वेबसाईटमध्ये आहे का ते? कसं समजलं तुम्हाला आहे म्हणून? मग ह्याचं टायटल काय? ते टायटल आहे का हेडलाईन आहे? हेडलाईन आहे. मग टायटल कुठे? आतमध्ये. कुठं? घराच्या आतमध्ये. आतमध्ये. मग ते कसं ओपन करायचं? कसं पाहायचं? कसं पाहायचं? कंट्रोल यू करून पाहायचं. आणि जे HTML टॅग असतात, तर HTML सागरने बरोबर सांगितलं, हा URL सोर्स ओपन होतो. माझं बरोबर आहे. तर गुगलचा स्क्राउलर ह्याला स्क्राउल करतो. कशाला स्क्राउल करतो? ह्याला स्क्राउल करतो. आणि ह्याला स्क्राउल करून आपली जी हिताली इन्फॉर्मेशन आहे ती दाखवतो. तर इथं बघा, IT सर्व्हिसेस अँड बिझनेस कन्सल्टिंग कंपनी, हे कुठं लिहिलेलं होतं का वरून? तर हे आपलं टायटल आहे. मग कोणी जर सर्च केलं IT सर्व्हिसेस अँड बिझनेस कन्सल्टिंग कंपनी, तर त्याच्यामध्ये आपली वेबसाईट राहील. नंतर मी सांगितलं टायटलमध्ये बिझनेसचं नाव पण द्यावं लागतं. टायटलची लेंथ असते 30-50 कॅरेक्टर. आणि जे पिक्सल असते ते किती पिक्सल असते? 250 to 270 असते. बरोबर आहे. तर तेवढं तुम्हाला 250 to 450 पर्यंत असणं गरजेचं आहे. तर हे हेडलाईन बरोबर आहे का? तुम्ही जी हेडलाईन टाकतात त्याच्यासाठीच हे रँकिंग होतं. मग हे कशासाठी रँकिंग होणार आहे? IT सर्व्हिसेस अँड बिझनेस कन्सल्टिंग. म्हणजे पहिला क्रायटेरिया आपण फॉलो केलाय की आपण टायटल दिलेले, नंतर डिस्क्रिप्शन दिलेले आहे का? येस. तर डिस्क्रिप्शन NMD प्रायव्हेट लिमिटेड हे 90 कॅरेक्टर आहे का? तर ते चेक करायचं लिहिलेले. मग ते नंतर मेटा डिस्क्रिप्शन, तर मेटा डिस्क्रिप्शन पण टाकलेले, ते किती पाहिजे? 157 to 168 कॅरेक्टर. नंतर कीवर्ड. मग कीवर्ड आता कोणते पाहिजे त्याच्यामध्ये? बिझनेस कन्सल्टिंग, IT सर्व्हिसेस, हे सगळे कीवर्ड त्याच्यामध्ये पाहिजे. तर त्याच्यासाठी आता हे तीन पॅरामीटर तर फॉलो केले त्या पेजनी. टायटल टाकलेले, डिस्क्रिप्शन टाकलेले, मेटा डिस्क्रिप्शन टाकलेले. आणि चौथा सांगितलं काय होतं? त्याचा लोडिंग टाइम किती असलं पाहिजे? Less than 3 seconds. मग आता दुसरं काय करायचंय तुम्हाला? ह्या पेज वरती जायचंय आणि त्याला काय करायचंय? स्क्रॉल करून कोणता टूल ओपन करायचाय हे कॉपी करायचंय. आणि हे कॉपी करून आपल्याला कुठे जायचंय? पिंगडम वरती टाकायचंय. पिंगडम काय? पिंगडम स्पीड टेस्ट आहे, त्याच्यामध्ये जायचंय. तर सपोज करा की तो 3 सेकंदापेक्षा खाली, तर म्हणजे तुम्ही 4 पण क्रायटेरिया फॉलो केले. नंतर 5वा क्रायटेरिया काय सांगितला होता मी? इमेजला अल्ट टॅग दिलेले आहे का नाही ते पण चेक करायचं. म्हणजे इमेजला नावं तर दिलीच असतील सपोज करा. हा, वेबसाईटचा परफॉर्मन्स पण चेक करायचा. पण त्याच्या आधी महत्वाचा मुद्दा सांगितला होता की कंटेंट शुड बी युनिक. मग तो डुप्लिकेट चेकर मध्ये जाऊन चेक करायचा की तो कोणाचा डुप्लिकेट घेतलेला आहे का नाही. आणि दुसरं काय युनिक कंटेंट म्हणजे की
प्लेगरिझम पण आणि तो कंटेंट एकसारखा आहे का? मग आपल्या वेबसाईट मध्ये एकसारखा कंटेंट नाही भेटत होम पेज मध्ये, भेटतोय का? कधी डिजिटल मार्केटिंगचा, कधी डेटा अनालिटिक्सचा, कधी आयटी सर्व्हिसेसचा पहिल्या ह्या पेजवरती. मग इथे सपोज करायचं की तुमची वेबसाईट रँकिंग नाही होणार. एक जरी क्रायटेरिया फॉलो नाही केला तरी समजायचं की ही वेबसाईट रँकिंग नाही होणार. समजलं का? आता हे लोडिंग होतंय, सगळ्यांना समजलं लोडिंग टाइम कसं चेक करायचं. तर आता आपल्याला आदित्य सांगेल की रँकिंग फॅक्टर काय. आतापर्यंत आपण काय काय पाहिलंय, आता आपण एसईओचं लेक्चर सुरू केलं. तर एसईओ आपल्याला करण्यासाठी आपली वेबसाईट किंवा वेब पेजेस किंवा ब्लॉग हे रँकिंग करण्यासाठी कोणते कोणते रँकिंग फॅक्टर फॉलो करावं लागतात, ईशा मॅडम सांगतील का शुभांगी मॅडम सांगतील? इकडे बघा, हे खाली असलं पाहिजे, 3 सेकंदापेक्षा खाली असलं पाहिजे. इथे समजते तुम्हाला. तर कोणाला क्वेश्चन विचारू आपण आता? मोना तुम्ही सांगा आधी की कोणते कोणते रँकिंग फॅक्टर फॉलो करायचे आपल्याला एखादी वेबसाईट रँकिंग करायची असेल तर. टायटल, डिस्क्रिप्शन, पहिलं टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, परफेक्ट, इमेज ऑप्टिमायझेशन, आणि चार गोष्टी, आणि अल्टर टेक्स्ट, पाच गोष्टी अजून. सर कीवर्ड आणि वेबसाईट लोडिंग टाइम मिनिमम 3 सेकंड. बरोबर आहे, 7 गोष्टी तुम्ही सांगितल्या आतापर्यंत. अजून हाय क्वालिटी परफॉर्मन्स, 8 गोष्टी. काय झाले, कोण काय बोललं? हाय क्वालिटी इमेज. नाही, तुम्ही मिस करताय. हाय क्वालिटी इमेज ते कुठं सांगितलं होतं? कंटेंट शुड बी युनिक. हाय क्वालिटी इमेज हे गुगल मॅ बिझनेस म्हणजे लोकल एसईओ साठी असतं, आपण एसईओ पाहतो. तर 8 रँकिंग फॅक्टर आतापर्यंत तुम्हाला समजले. ह्याच्या व्यतिरिक्त काय सांगता? शुभांगी मॅडमनी सांगितलं की युजर फ्रेंडली काय पाहिजे, म्हणजे तो सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. सुरुवातच इथून करायची की युजर फ्रेंडली URL असणं गरजेचं आहे. ओके, काय करणे, युजर फ्रेंडली URL. मग टोटल आता 10 रँकिंग फॅक्टर पाहिले आपण. मग ह्याच्यातले ऑन पेज एसईओचे रँकिंग फॅक्टर काय? हा बोला सर. युजर फ्रेंडली URL मला कळलं नाही. बरोबर, त्यांना युजर फ्रेंडली URL समजलं नाही. युजर फ्रेंडली म्हणजे, हा तुम्हाला त्याचंच आन्सर. युजर फ्रेंडली URL हे समजलं नाही ना तुम्हाला, मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, इथं बघा, युजर फ्रेंडली URL म्हणजे काय, आपल्याला कशासाठी रँकिंग करायचं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचा. URL म्हणजे काय माहिती तुम्हाला? हा URL आहे, https://thedigitalnmd.com. नंतर मी कोर्सेसच्या पेज मध्ये जातो, कोर्सेसच्या पेज वरती क्लिक केलं तर इथं बघा, thenmd.com डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. काय डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे असे झालं. तर ह्याला आता ह्याच्याकडे पाहिल्यानंतर काय वाटतंय, समोर मुलगी आलाय का मुलगा आलाय हे तुम्ही कसं ओळखतात? समोरची मुलगी आहे का बाय माणूस आहे का माणूस आहे का छोटी मुलगी आहे हे कशावरून ओळखतलं जातं? लुक्सवरून. तसंच मग की ही वेबसाईट कशाची आहे हे तुम्हाला कशावरून समजणार आहे? URL वरून समजणार आहे. ही कशाची वेबसाईट आहे? खाली वाचायची गरज आहे का तुम्हाला? वरती वाचलंय https://thedigitalnmd.com/digitalmarketingcourses-in-pune. एवढं वाचलं की विषय क्लोज होतोय. मग गुगलचे स्क्रॉलर पण वरून स्क्रॉल करणार आणि लगेच डिसाईड करणार की ही डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणेची वेबसाईट आहे. मग डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणेसाठी हे रँकिंग करतात. मग डिजिटल मार्केटिंगचाच कंटेंट आहे का, इन पुणेमध्येच त्याच्यात काही वर्ड आहेत का, हे सगळं गुगलचं स्क्रॉलर चेक करणार. ह्याला बोलतात युजर फ्रेंडली URL. ह्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे का कुठं? ह्याच्यामध्ये स्पेस आहे का कुठं? आता मी अजून तुम्हाला जो युजर फ्रेंडली URL नाही त्याचं मी उदाहरण दाखवतो, जसं की सिनेक्राफ्ट अकॅडमी. कोणाचा काय क्वेश्चन असेल तर डायरेक्ट विचारा. हा चांगला क्वेश्चन आहे तुमचा. काय नाही नाही समजलं, चांगला क्वेश्चन आहे असं बोललो की आता बघा हे काय आहे, cinecraftacademy.com आहे. बरोबर आहे, आता मी कशामध्ये गेलो, कोर्सेसच्या पेज मध्ये गेलो. आता हॅशटॅग द्यायची काय गरज आहे का?
त्याच्या मागे हॅशटॅग आलाय. हॅशटॅग म्हणजे काय समजते का तुम्हाला? हॅशटॅग म्हणजे काय? आपल्याला काय होता, कोर्स ओपन करायचा आहे, टीम मेकिंग काय यूज करायचं आहे. आता हे बघा, हा युजर फ्रेंडली युअर आहे फिल्म मेकिंग कोर्सेस आहे का? आता बघा, ब्लॉग डॅश इंडेक्सिंग हे नव्हतं पाहिजे, पाहिजे होत का? फोटो गॅलरी मध्ये जसं तुम्हाला हॅशटॅग वगैरे असतात ना, काय काय लोकांच्या वेबसाईट मध्ये युजर फ्रेंडली असं क्वेश्चन मार्क असतात, पर्सेंटेज साइन असतं, तर ते युजर फ्रेंडली URL नसतात, म्हणजे हु वी आर. लोक असं कधी सर्च करतात का हु वी आर? हे तर युजर फ्रेंडली आहे पण व्यवस्थित नाही टाकलं. जे लोक जास्त सर्च करतात ना ते त्याच्यामधून डिफाइंड होत नाही, त्याच्यामुळे काय झालं, थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झाला. आपण त्यांना समजत नसत ते. अच्छा, भरपूर साऱ्या वेबसाईट आहेत त्यांचं काय नसतं, युजर फ्रेंडली URL नसतो, त्याच्यामुळे ते रँकिंग होत नाही. आता ही आपण वेबसाईट बनवली होती AWS इलेक्ट्रिकल, अबाउट सोल्युशन मध्ये गेलात इथं हॅशटॅग येतोय, म्हणजे हे काय केलं नाही, SEO केलं नाही. इथं काय यायला पाहिजे नव्हतं, AWS.com/solution हा युजर फ्रेंडली URL आहे का? नाही. आता इथं लाइटनिंग केलं तर इथं बघा, सोल्युशन आणि लाइटनिंग, नुसतं सोल्युशन आहे आणि लाइटनिंग आहे, त्याच्यामध्ये शॉर्ट टेल कीवर्ड येते, म्हणजे हा युजर फ्रेंडली URL नाही. आपल्याला कशाला रँकिंग करायचं ते त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि कधी कधी ह्याच्यामध्ये असा क्वेश्चन मार्क पण असतो. कसा क्वेश्चन मार्क असतो? सोल्युशन्स, नंतर इथं डॉलरचं साईन असतं, नंतर इथं असं क्वेश्चन मार्कचं साईन असतं, किंवा इथं काय असतं, हॅशटॅग असतं, पुणे असतं, नंतर पर्सेंटेज असतं, 20 असतं. हे जर असा URL असेल तर तो युजर फ्रेंडली असतो. तर हा कोणाचा क्वेश्चन होता त्यांना समजला असेल युजर फ्रेंडली URL म्हणजे काय. आता मला सांगा, हे होम पेज रँकिंग होईल का ह्याचं का नाही होणार? बघायच्या आधी सांगितली, हेडलाईन किती आहे ह्यांची, हेडलाईन सिलेक्ट किती आहे, हेडलाईन काय आहे, हेडलाईन सांगा तुम्ही. ऍडव्हान्स कोर्सेस इन सिनेमॅटोग्राफी किती लेंथ असलं पाहिजे, किती लेंथ आहे, 30-50 पाहिजे, बरोबर आहे. नंतर तुम्ही खाली गेलात, हे सगळं फोटोग्राफी, फिल्म मेकिंग, डायरेक्शन, ऍक्टिंग, मॉडेलिंग. होम पेज वरती गेल्यानंतर फक्त एक ट्रेलर सारखे आयडिया येते की हे कशा रिलेटेड, सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत, त्याच्यामुळे होम पेज कधीच रँकिंग होणार नाही. आता मी तुम्हाला दुसरा क्वेश्चन विचारला की डिरेक्शन कोर्सेससाठी किंवा फिल्म मेकिंग कोर्सेससाठी ह्यांचं पेज रँकिंग होईल का? पहिला क्वेश्चन काय, फिल्म मेकिंग कोर्सेससाठी ह्यांचं पेज रँकिंग होईल का? लोड होतं पेज, म्हणजे काय, लोडिंग टाइम तुमचा चांगला आहे. ज्यावेळेस तुमचं स्क्रॉलर, इथं बघा, हे जर उलट फिरतंय म्हणजे काय फिरतंय, हे स्क्रॉलिंग होतंय, काय होतंय, स्क्रॉलिंग. आता राईट फिरतंय म्हणजे इंडेक्सिंग होतंय. ज्यावेळेस तुमचं लोगो हे कसं, आता हे क्लॉकवाईज फिरतंय, आता पूर्ण वेबसाईट ओपन झाली. स्क्रॉलिंग म्हणजे काय आणि इंडेक्सिंग, स्क्रॉलिंग म्हणजे ज्यावेळेस वेबसाईट ओपन होते ड्युरिंग द ओपनच्या टाइमला काय होतं ते अँटी क्लॉकवाईज फिरतं, त्याला स्क्रॉलिंग. आणि ज्यावेळेस ते क्लॉकवाईज फिरायला लागतं तेव्हाच इंडेक्सिंग होते, म्हणजे त्याला डिटेक्ट होतं आणि तो नंबर देऊन ओपन करतो. तर इथं बघा, हा जो कंटेंट आहे, 2-year ऍडव्हान्स डिप्लोमा कोर्सेस इन फिल्म मेकिंग. तर इथं हे चेक करायचं की 30-50 कॅरेक्टरचं हेडलाईन आहे का, आहे का? कसं चेक केलं तो पेज मध्ये नाही, हे किती बरोबर आहे का ते चुकीचं आहे ते सांग मला.
आधी ते सांगचे बरोबर आहे का चुकीचं, कसं चेक करणार आहे? कॅरेक्टर काउंटिंग मध्ये जाऊन हे कॉपी पेस्ट करणार, मग तिथं आम्हाला समजणार की हे 30-50 आहे का आणि त्याची पिक्सेल किती असली पाहिजे. हेडलाईन आहे, हेडलाईनची पिक्सेल किती असते? पिक्सेल किती असली पाहिजे? हा मग ते चेक करण्यासाठी काय करायचं, टू द वेब नावाचं ऍप ओपन करायचं. टू दी वेब हा ओपन केला, मेटा डिस्क्रिप्शन मध्ये गेलो. खाली दिसतंय इट हेडलाईन टायटल, हा टू द वेब पिक्सेल इथं खाली दिसतंय का, 432 पिक्सेल आहे. मग चुकीची का? बरोबर आहे, तू सांग बरोबर. किती पिक्सेल असलं पाहिजे टायटल? बरोबर आहे, 450 म्हणजे त्याच्या खाली आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, ग्रीन टी खाली. बरोबर आहे, म्हणजे ही वेबसाईटनी फॉलो केले. पण आता आपल्याला कॅरेक्टर काउंटिंग मध्ये जायचंय. कुठे जायचंय? कॅरेक्टर 250 से 450. हो, टायटल आणि हेडलाईन आणि हे टाकायचं आपल्याला कंट्रोल व्ही आहे का? बरोबर 45 आहे, म्हणजे 50 खालीच आहे. बरोबर आहे, म्हणजे तुमची हेडलाईन बरोबर आहे. नंतर मेटा डिस्क्रिप्शन असं चेक करा. दुसरं करायचं मला आता, पहिलं तर वरती काय दिसतं आपल्याला गुगल वरती, तर कंट्रोल यू करून टायटल आलेले का, मग ह्याच्यामध्ये बघा cinecraft.com फिल्म मेकिंग, मग फिल्म मेकिंग रिलेटेड टायटल असलं पाहिजे त्याचं, आणि ते पण किती असलं पाहिजे 30-50, प्लस त्यांच्या ब्रँडचं पण नाव टाकायला सांगितलं होतं. तर मग इथं बघा, हे टायटल दिसतंय कुठं? इथं बघा, सिनेक्राफ्ट अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन लोकेटेड इन पुणे. तर तुम्ही सांगा मला की हे रँकिंग होईल का, किंवा हा जो कीवर्ड टाकलेला आहे चुकीचा आहे का बरोबर आहे? ईशा मॅडम सांगा, तुम्ही लय थंड पडलात आज. मनाने सांगा तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे? ईशा मॅडम झोपल्यात काय? नाही सर, आहे मी इकडे. सांगा की काय विचारलाय क्वेश्चन, तुम्ही सांगा काय विचारलाय. टायटल बरोबर आहे का चुकीचं आहे का ते मी विचारले त्यांना. म्हणजे आतापर्यंत शिकवलं ते मी हेच शिकवलं होत. मग तेच विचारतो, बरोबर आहे का चुकीचं आहे ते सांगा. मग तुम्हाला शिकवले तर काय फायदाच नाही, तुम्ही लगेच काय करताय? त्यात ब्रँड नेम पाहिजे होतो आणि कॅरेक्टर पण बहुतेक जास्त. ब्रँड नेम नाही, ब्रँड नेम सिनेक्राफ्ट पासूनच टायटल चालू झालंय. बरोबर आहे ना? तर पहिली गोष्ट म्हणजे माझं ऑब्झर्वेशन काय आहे की तुम्हाला मी एवढ्या दिवसापासून सांगतो, टायटल पहिलं तर काय असतं आपल्याला, टायटल मध्ये काय लिहिलं जातं, कीवर्ड. ज्याला रँकिंग, आपल्याला रँकिंग कशासाठी करायचंय? फिल्म मेकिंग कोर्सेस साठी. मग फिल्म मेकिंग कोर्सेस, मग फिल्म मेकिंग मध्ये सगळ्यात जास्त लोक काय सर्च करतात? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, फिल्म मेकिंग कोर्सेस इन पुणे सर्च करतात का फिल्म मेकिंग अकॅडमी सर्च करतात का फिल्म मेकिंग कॉलेज सर्च करतात का फिल्म मेकिंग इन पुणे सर्च करतात? फिल्म मेकिंग काय? फिल्म मेकिंग, फिल्म मेकिंग क्लासेस सर्च करतात. हे तुम्हाला कसं माहिती झालं? तर त्याच्यासाठी कीवर्ड रिसर्च नावाची गोष्ट दिलेली, ते तुम्ही का सर्च करत नाही? तर हा
कीवर्ड रिसर्च केलं नाही तर मग तर कसं जमणार आहे तुम्हाला. हा मी सांगतो तुम्हाला आता, हे बाकीचे लोक नुसते बघतात. इथं जायचं कीवर्ड प्लॅनर टूल वरती, कीवर्ड प्लॅनर टूल, कीवर्ड प्लॅनर टूल झालं, एंटर करायचं. जास्त शिकवले पण डॉक्युमेंट जात का कीवर्ड रिसर्च करण्यासाठी? व्हॉट इज कीवर्ड रिसर्च? सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड. इट इज डिपेंड्स ऑन थ्री पॅरेंट. एखादा माणूस चांगला आहे का खराब आहे हे कशामुळे ओळखलं जातं? त्याच्या व्यवहारावरून, बोलण्याच्या स्टाईलवरून. मग बोलण्याच्या स्टाईलवरून, व्यवहारावरून ओळखलं जातं. त्याचे कपडे पाहून समजतं का? त्याचे केस पाहून समजतं का? त्याचं नाक पाहून समजतं का? डोळं पाहून समजतं का? नाही सर. मग कशावर समजतं? त्याचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक असतात का? कॅरेक्टरिस्टिक असतात, कॅरेक्टरिस्टिक असतात. मग काय कॅरेक्टरिस्टिक असतात एखाद्या चांगल्या माणसाच्या? सांगा तुम्ही. नीट बोलणं म्हणजे काय? एखाद्याची तारीफ करणं, जसे पॉलाइटली, म्हणजे जसं मी स्मिता मॅडम बरोबर किंवा शुभंगा मॅडम बरोबर बोलतो तसं. हेल्पफुल म्हणजे कसं? म्हणजे नरेंद्र मोदी सारखं पाहिजे जवळपास. हेल्पफुल करणं म्हणजे काय? हेल्प करणं म्हणजे बरोबर काहीतरी कॅरेक्टर असतात म्हणजे चांगलं. प्रत्येक म्हणजे माणसं काय म्हणतात त्याला, ह्युमन टू ह्युमन चेंज होतात ते. बरोबर आहे. हा चांगला माणूस आहे का? काय नाव आहे तुझं? रितेश देशमुख. चांगला माणूस आहे का रितेश देशमुख? स्वभावावरून कळतं, वागण्यावरून समजतं. तर आपल्यासाठी एखादं चांगली गोष्ट आणि खराब गोष्ट कोणती? आपल्याला जेवढा फायदा करून देत असेल तर चांगली गोष्ट, आणि खराब गोष्ट म्हणजे काय? म्हणजे एखादा टीचर आहे, एखादा टीचर आहे, बरोबर आहे. चांगला टीचर आणि खराब टीचर म्हणजे काय? तुमची जास्त तारीफ केली म्हणजे चांगला टीचर का? तुम्हाला समजलेलं शिकवलेलं समजतंय का म्हणजे चांगला टीचर? समजलं का? तसंच आहे की एखादा चांगला कीवर्ड किंवा खराब कीवर्ड म्हणजे काय, त्याच्यामधून मला किती बिझनेस होणार आहे, किती लोक ज्या कीवर्डला सगळ्यात जास्त सर्च केले जातात त्याला काय बोललं जातं? चांगला कीवर्ड. एखादा कीवर्ड काय दिसायलाच चांगला आहे फक्त, आणि त्याचे सर्चेस फक्त महिन्याचे 5 आहेत. महिन्याचे 5 सर्च म्हणल्या दिवसाचे लीड येतील का, ट्राफिक येईल का? नाही येणार. तर इथं गुगलवरती जायचंय, कीवर्ड रिसर्च करायचंय, आणि इथं आपल्याला आता टाकायचंय फिल्म मेकिंग. फिल्म मेकिंग कोर्सेस. हा फिल्म मेकिंग कोर्सेस लॉन्ग टेल आहे का शॉर्ट टेल आहे? तू सांग आरती. त्यांनी बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? अजय तू सांग. फिल्म मेकिंग फुल टेल आहे. काय काय विचारले? फिल्म मेकिंग कोर्सेस लॉन्ग टेल आहे का शॉर्ट टेल आहे? सर शॉर्ट टेल आहे. मॅडमने जे उत्तर सांगितलं त्याचे अपोजिट सांगायचं म्हणजे तुमचं आन्सर बरोबर येईल. बरोबर आहे. फिल्म मेकिंग कोर्सेस डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. फिल्म मेकिंग कोर्स तुम्हाला कोणता कोर्स करायचा आहे? फिल्म मेकिंग कोर्स येऊ दे ना, येऊ दे की काय प्रॉब्लेम, जागेचा काही विषय नसतो. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस बद्दलच इन्फॉर्मेशन येईल ना तुम्हाला. फिल्म मेकिंग कोर्सेस टाकलं तर फिल्म मेकिंग कोर्सेस बद्दलचीच इन्फॉर्मेशन येईल ना का? फिल्म मेकिंगची येईल फक्त. लॉंग टेल कीवर्ड मग लॉंग टेल कीवर्ड टाकायचे असतात, आणि कधी पण एसईओ करताना शॉर्ट टेल कीवर्ड घ्यायचेच नाही, लॉंग टेल कीवर्डच घ्यायचे. समजलं? तर इथं गेट रिझल्ट वरती जायचं. तुम्हाला आता फिल्म मेकिंग रिलेटेड येतील किती कीवर्ड येतील त्याच्यातले आपल्याला आता इथं बघा. फिल्म मेकिंग कोर्सेस किती लोक सर्च करतात? तुम्हाला त्यांना वाटतं की मला एक नको, मग इथे टाका फिल्म मेकिंग क्लास कॉलेज.
enter. इन्स्टिट्यूट मग काय लोक सर्च करतात ह्याच्यापैकी तुम्हाला सगळ्या गोष्टी येतील बघितलं. आता ह्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग चर्थक्रम आणि उतरताक्रम. उतरताक्रम म्हणजे सगळ्यात जास्त गोष्ट मोठी असेल. मग इथे एरो दिसेल तुम्हाला, त्या एरो वरती क्लिक कर. काय येते असं आला डाऊन एरो आला म्हणजे वरून खाली येणार. मग 12,100 फिल्म मेकिंग सर्टिफिकेटला जास्त. मग तुमच्या टायटल मध्ये काय असलं पाहिजे, हेडलाईन मध्ये प्रायमरी की प्रायमरी सेकंडरी टर्शरी म्हणजे पहिला दुसरा आणि तिसरा. पहिला कीवर्ड ज्याला सगळ्यात जास्त लोक सर्च करतात तो कुठं असला पाहिजे टायटल मध्ये. तुम्हाला क्वेश्चन असा विचारतो की टायटल डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन कसं लिहायचं किंवा ऑन पेज एसईओ कसं करायचं, तर ऑन पेज एसईओ करण्यासाठी पहिल्यांदा सगळ्यात जास्त लोक जे सर्च करतात ते जो सगळ्यात जास्त कीवर्ड सर्च केला जातो त्याला आपल्याला आपल्या टायटलमध्ये टाकायचं. त्याचबरोबर आपल्याला आपल्या टायटल सोबत आपल्या ब्रँडचं नाव पण टाकायचं. मग सिनेक्राफ्ट हे ब्रँडचं नाव आहे तर सिनेक्राफ्ट पण टाकायचं. दुसरा काय, दोन नंबरला कोणता सर्च कीवर्ड केला जातो, खाली घ्या, तर सिनेमॅटोग्राफी कोर्सेस आहे त्याला सर्च केला जातो. दुसऱ्यामध्ये काय आलं पाहिजे, सिनेमॅटोग्राफी कोर्सेस, बेस्ट सिनेमॅटोग्राफी कोर्सेस इन पुणे, हे कशामध्ये आलं पाहिजे डिस्क्रिप्शन मध्ये. आणि तिसऱ्यामध्ये काय आलं पाहिजे, फिल्म मेकिंग कोर्सेस, परत फिल्म मेकिंग प्रोडक्शन कोर्सेस, एम ए फिल्म मेकिंग. तर असे कीवर्ड तुम्हाला गोळा करायचे 15 ते 25 आणि ते तुम्हाला कुठे टाकायचे, तुमचे टायटल डिस्क्रिप्शन मेटा डिस्क्रिप्शन आणि कीवर्ड मध्ये. समजलं, आपण कीवर्ड किती काढणार आहेत, कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त अनलिमिटेड. मग हे कीवर्ड कुठं टाकायचे आणि कसे टाकायचे, बरोबर आहे. तुम्ही पेरणी केलेली कशाची पेरणी करतात सर, मी केलं कीवर्ड रिसर्च ब्लॉग. मला वाटलं तुम्ही पेरणी केली, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, त्यांनी चांगलं केलेलं आहे कीवर्ड. हा, त्यांचं आपण सगळ्यात शेवटी पाहू काय काय कीवर्ड रिसर्च केले ते. हा, मी सांगितलं होतं पेरणी केलेली आहे का. पेरणी करणे म्हणजे काय, जसं की आपल्याला गहू पेरायचा आहे, बरोबर आहे, एक एकर शेत आहे, तर मग त्याच्यात किती काय लागेल, किती गहू पेरावे लागतील, गहू किती पेरावे लागतील ते एका शेतकऱ्याला माहिती. माझ्यासारखा माणूस गेला तर एक एकर मध्ये 5 पोते सगळे पेरून येईल, मग काय होईल, काय ओव्हरलोड होईल, ती का गाडी का ओव्हरलोड व्हायला, का माणूस आहे लय जेवला म्हणून ओव्हरलोड झाला. बरोबर आहे. तर मग ह्या गोष्टी आपल्याला पेरायच्यात. आपले कीवर्ड म्हणजे काय, बियाणा सारखं आहे, ते एका पर्टिक्युलर डिस्टन्सनीच टाकलं पाहिजे. लेबन सारखं जवळजवळ टाकलं तर काय होईल, ग्रोथ नीट नाही होणार. मग आपल्याला काय करायचंय, आपल्याकडे अजून पण सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे वर मेलत लावलं पाहिजे, बरोबर आहे ना. जिथं बारा देतो तिथं जर बी लावलं तर पाण्याने निघून पण जाईल. तर हे सगळं शेतकऱ्यांचं नॉलेज असतं, ते आपल्याला नाही. तर आपल्याला हे डिजिटल मार्केटिंगचं नॉलेज शिकायचंय, बरोबर आहे. तर हे नॉलेज येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता, तर इथं बघा फिल्म प्रोडक्शन कोर्सेस सगळ्यांना आवाज येतोय. तर मग पहिल्यांदा टायटल डिस्क्रिप्शन मेटा डिस्क्रिप्शन इमेज ऑप्टिमायझेशन मध्ये पण कीवर्डच टाकावं लागतो. नंतर परत कुठं टाकायचं, आता आपल्याला नवीन टॉपिक्स आहे कीवर्ड रिसर्च. सगळ्यांना समजलं, असे कीवर्ड रिसर्च हे 1, 2, 3, 4, 5 टॉप फिल्म स्कूल इन द वे द वर्ल्ड असं पण येतं, बेस्ट सिनेमॅटोग्राफी स्कूल इन द वर्ल्ड, हे असे सगळे करायचे. नंतर परत हे कॉपी करायचे, नंतर पुढच्या पेजवरती जायचं, परत असेच येतील ते पण कॉपी करायचे. असे बी ए फिल्म मेकिंग असे टोटल 20 ते 25 तुम्हाला जेवढे चांगले चांगले वाटतात, ज्याला चांगलं चांगलं सर्च करतात ते कॉपी करायचे. ते कीवर्ड आपल्याला आपल्या वेबसाईटच्या पेजेसमध्ये वेबसाईटमध्ये किंवा वेबसाईटच्या पेजेसमध्ये टाकायचे, बरोबर आहे.
बरोबर आहे. हे जर टाकण्यासाठी मग आपण त्याला काय बोलतो, कीवर्ड मॅपिंग. काय बोलतो त्याला? कीवर्ड मॅपिंग. कीवर्ड मॅपिंग म्हणजे काय असा क्वेश्चन तुम्हाला विचारला तर शुभांगी मॅडम काय सांगतील त्याचं उत्तर? डिस्टन्स बिटवीन टू कीवर्ड. काय? डिस्टन्स बिटवीन टू कीवर्ड. आता आपण केले कीवर्ड रिसर्च सगळ्यांना समजलं. 5 मिनिटं आपलं होईल लेक्चर अजून. आता बघा ह्या दोन, हा आपला काय, ही एक शेत आहे. किती एकर शेत आहे? हे 350 एकर आहे सपोज करा, किंवा 1 एकर आहे. मग ह्याच्यामध्ये किती कीवर्ड पेरले पाहिजे? त्यासाठी मेजरमेंट लागेल. तर कीवर्ड डेन्सिटी नावाचा प्रकार आहे. काय आहे? कीवर्ड डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? घनता. बरोबर आहे. म्हणजे एका रूम मध्ये किती लोक बसू शकतात ह्या, त्याला बोलतात घनता. बरोबर आहे ना? तुम्हाला जर सांगितलं की ह्या रूम मध्ये किती लोक बसतील तर तुम्ही काय सांगणार? फक्त 5-6 बसतील का? 15-20 बसतील का? 5-10 बसतील? जे पण बसतील, तुम्ही अंदाज लावला किती बसवाय पाहिजे ह्या रूम मध्ये लोक. फक्त 10 बसवले, 15-20 बसवले पाहिजे. जर मी ह्या रूम मध्ये जर 200 लोक बसवले तर एका मेरीच्या अंगावर बसवावं लागतील, मग ते चांगलं वाटेल का? लेक्चर तुम्हाला ऐकायला मजा वाटेल का? नाही वाटत. तर त्याच्यासाठीच आपल्याला काय करावं लागतं? पर्टिक्युलर डिस्टन्सने बसवावं लागतं. तसंच वेबसाईटमध्ये पण आपण ज्यावेळेस कीवर्ड टाकतो तर त्यासाठी एका पर्टिक्युलर डिस्टन्सनेच आपल्याला कीवर्ड टाकावं लागतात. म्हणजे आता हे जे पेज आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा मोजून घ्यायचंय ह्या पेजमध्ये कंटेंट किती येते. तर तुम्हाला SEO जर करायचं असेल आणि तुमचं पेज जर रँकिंग करायचं असेल, कंटेंट शुड बी युनिक अँड कंटेंट मोर दॅन 800 वर्ड. किती वर्डपेक्षा जास्त असला पाहिजे? 800 वर्डपेक्षा जास्त असेल तरच तो रँकिंग होऊ शकतो. त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला एक अल्गोरिदम लागतो, त्याचं नाव आहे पांडा. कोणता अल्गोरिदम लागतो? पांडा. पांडा कधी लॉन्च झाला? 2011 साली लॉन्च झाला. पांडा का नाव दिले? तर पांडा हा प्राणी आहे, सगळ्यात बुट्टा प्राणी, म्हणून त्याला पांडा बोललं जातं. आणि म्हणून ह्यांनी ह्याचं नाव पण पांडा ठेवलेलं. तर पांडा अल्गोरिदम लागतो. कधी लागतो? ज्यावेळेस तुमचा कंटेंट थीन असेल, म्हणजे जसं की आपलं होम पेज आहे, छोटाच कंटेंट आहे, तर त्याला पांडा अल्गोरिदम लागलाय. का लागलाय? कारण कंटेंट छोटा आहे. तर हा कंटेंट मोर दॅन 800 वर्ड आहे का? तर आहे. मग ह्याच्यावरती पांडा अल्गोरिदम लागेल का? नाही. हा कंटेंट युनिक आहे का? तर युनिक आहे. मग हे कंटेंट रँकिंग होईल का? तर होईल. ह्याच्यामध्ये यूजर फ्रेंडली URL आहे का? तर आहे. ह्याच्यामध्ये हेडलाईन आहे का? आहे. ह्याच्यामध्ये टायटल आहे का? आहे. ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन आहे का? आहे. ह्याच्यामध्ये अल्टॅग दिलेले का? आहे. ह्याच्यामध्ये इमेज ऑप्टिशन केलेले का? केलेले. लोडिंग टाइम 3 सेकंदपेक्षा कमी आहे का? तर आहे. ह्याच्यामध्ये कीवर्ड मॅपिंग केली का? आता हे तर आपण शुभांगी मॅडमला टेक्स्ट करू. काय करू? टेस्ट नको करायला, टेस्ट करू. ठीक आहे. तर शुभांगी मॅडम तुमचे शब्द सांगा, कीवर्ड मॅपिंग म्हणजे काय? त्याने जर आन्सर दिलं तर आपण पुढं कंटिन्यू करू, नाही दिलं तर इथे स्टॉप करू. त्यांना सांगा. बरोबर सांगितलं त्यांनी? काय सांगितलं मोना मॅडम? सांगितलं? आवाज नाही आला. ठीक आहे, तुमचा स्पीकर खराब झाला असेल म्हणून आवाज नसेल आला. स्वाती मॅडम तुम्ही सांगा काय सांगितलं त्यांनी? टार्गेट कीवर्ड. सर आवाज नाही आलाय. हा, त्यांचा आवाज नाही आला म्हणूनच मी असं बोललो. तुमच्या मनाने सांगा आता तुम्ही, कीवर्ड मॅपिंग म्हणजे काय? कीवर्ड मॅपिंग. आता हा, कीवर्ड मॅपिंगची डेफिनेशन त्यांना विचारलं, त्यांना नाही आली. नंतर मोना मॅडमला विचारलं, त्यांना पण नाही आली. आता तुम्हाला विचारलं की कीवर्ड मॅपिंग म्हणजे काय. काय बोलले सर? मी सांगू का? नको. तुम्ही नका सांगू. तुम्हाला सगळ्यात शेवटी प्रायोरिटी द्या. शुभांगी मॅडम सांगा तुम्ही काय करायला कॉल करायचा. तुम्ही काय स्वयंपाक करता करता लेक्चर अटेंड करतात का?
ईशा मॅडम सांगा तुम्ही आता. सर कीवर्ड मॅपिंग म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू कीवर्ड्स. आलं का ऐकू सर? हो बरोबर आहे, बरोबर सांगितलं, अशी उत्तर सांगायची. समजलं? कीवर्ड मॅपिंग म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू कीवर्ड. झालं, एवढं सिंपल आहे. मग आता त्यांना सांगितलं होतं आपण काय केलं, कुठं केली होती आपली वेबसाईट, गेली काय पळून. आता बघा, हे पहिल्यांदा मेजर करायचं आपल्याला, हे किती वर्ड आहेत मी मेजर केले, आणि हे 100 वर्ड आहेत. किती वर्ड आहेत हे? वर्ड म्हणजे समजतं ना, वर्ड नाही वर्ड. तर ते वर्ड कसं असतं, हा एक वर्ड आहे, हा दुसरा वर्ड आहे. तर एका वर्ड मध्ये किती, एका ह्याच्यामध्ये किती इथं, 3, 3, 6, 3, 9, 10 येत. 1, 2, 3, 4 हे 10 येत. 10×10=100 पहिला माझा नंबर. असे तुम्ही 12 कडे पाठ केले असेल तर हे 100 वर्ड येत. तर मग 100 वर्ड मध्ये किती कीवर्ड असले पाहिजे? मग आपण कीवर्ड डेन्सिटी ह्या रूम मध्ये फक्त 20 लोक बसवले पाहिजे, 20 पेक्षा जास्त केली तर ओव्हरफ्लो होते. तसंच की हे 100 वर्डचं काय कंटेंट आहे, तर 100 वर्डच्या कंटेंटमध्ये आपल्याला किती कीवर्ड डेन्सिटी असली पाहिजे. मी टॉपिक शिकवतोय कीवर्ड डेन्सिटी. कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय? कीवर्ड डेन्सिटी म्हणजे, कीवर्ड डेन्सिटी म्हणजे परसेंटेज ऑफ कीवर्ड. बरोबर आहे. हे सांग सागर, सांग कीवर्ड डेन्सिटीची डेफिनेशन. तर म्हणजे 100 कीवर्ड जर असेल किती वेळा रिपीट होत आहे आपला कीवर्ड, तर ते 2 to 3% असले पाहिजे. अच्छा, कीवर्ड, बरोबर आहे. कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय? परसेंटेज ऑफ कीवर्ड युजिंग इन पर्टिक्युलर कंटेंट. आणि कीवर्ड डेन्सिटी किती असली पाहिजे म्हणजे जर आपल्याला एक एक कर्स येत आहे तर त्याच्यामध्ये किती बी पेरलं पाहिजे हे जर काढायचं असेल तर त्यासाठी एक मापक असतं. तसंच इथं काय की एवढ्या 100 वर्डचं जर कंटेंट असेल त्याच्यामध्ये 2 to 3% तुमची कीवर्ड डेन्सिटी असली पाहिजे. परसेंटेज ऑफ कीवर्ड म्हणजे आता हा किती आहे, 100 कंटेंट आहे, 100 वर्डचा कंटेंट, फक्त एका पॅरेग्राफमध्ये 100 आहे. तर मग ह्याच्यामध्ये किती वेळा कीवर्ड आला पाहिजे? 2 to 3 वेळा आला पाहिजे. मग आपण आता मोजायला सुरुवात करू. बरोबर आहे का? आता पहिला कुठे आहे? डिजिटल मार्केटिंग हा पहिला आहे. इथे एकदा आला, नंतर कुठं आला? हा इथं बघितलं, डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग इन पुणे. दुसरा झाला, आता अजूनही एकदा तरी पाहिजे. लर्न डिजिटल मार्केटिंग. तर 3 वेळा आला रिपीट, 3 to 4 वेळा. बरोबर. मग हे तुम्हाला चेक करायचं, तर कीवर्ड डेन्सिटी किती वेळा किती असली पाहिजे? 2 to 3% आणि व्हॉट इज कीवर्ड डेन्सिटी? हा बोला सर. तुम्ही आता मगाशी सांगितलं की कंटेंट शुड बी मोर देन 800 वर्ड फॉर द वेबसाईट रँकिंग. बरोबर हो? बरोबर आहे. हॅलो. हा सर, तर ते कंटेंट जे आहे, कंटेंट जे आहे ते पूर्ण वेबसाईट चे हवे का पर पेज कंटेंट 800 पाहिजे वर्ड्स? पर पेज सांगितलं. हॅलो. आपण पेज रँकिंग, आपण पेज रँकिंग करतोय, तर पेज रँकिंग साठी एका पेज च मेजरमेंट पाहिजे ना आपल्या, सगळ्या वेबसाईट च नाही पाहिजे, एका पेज मध्ये. ओके ओके. मॅक्स टू मॅक्स नाही, मिनिमम मिनिमम 800. मिनिमम 800 नसेल तर त्याला आर्टिकल बोलतात, आणि आर्टिकल कधी रँकिंग नाही होत. आर्टिकल हे न्यूज पेपरचं असतं, ते एका विचारवंताचे विचार असू शकतात. जसं की माझे विचार आहे, हसा खेळा पण शिस्त पाळा, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीदवाक्य. हे कोणाचं होतं? अण्णांचं होतं. कोण अण्ण? कर्मवीर भाऊ. तुम्ही होतात का रयत शिक्षण संस्थेत? तुम्ही होतात. 22 सप्टेंबरला हा त्यांचा जन्मदिवस असतो. हा पहिले. बरोबर. चांगली, काय प्रॉब्लेम नाही, सगळ्यांना समजतंय.
नसलं समजत तर शुभांगा मॅडमचा नंबर देतो, त्यांना तुम्ही क्वेश्चन विचारू शकता काय पण, ते तुमचे डाऊट सगळे क्लिअर करते. समजलं? ठीक आहे, आजच्या लेक्चर आपण थांबू. थँक्यू. आणि गुगल माय बिझनेसचा पण शुभांगी मॅडम तुम्ही अटेंड करा. गेल्या त्या कोणता सॉरी तू कोणते लेक्चर होते संध्याकाळी, तो लेक्चर तुम्ही अटेंड करा, ते चांगले शिकवतात. गुगल सर्च कन्सोल, हा गुगल सर्च कन्सोल ते चांगलं शिकवतात. त्यानंतर तुम्हाला हे समजेल, म्हणजे आपल्याला स्क्रॉलरला आपल्या वेबसाईट वरती बोलवायचंय, तर ते कसं बोलवायचं ते तुम्हाला तिथे समजेल. आणि बाकीच्या लोकांचं नाही झालं त्यांना मी सांगेल. ठीक आहे, थँक्यू.